काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची अकोल्यात कार्यकर्त्यांकडून पाय धुण्याचे प्रकरण कालपासून चांगलेच गाजत आहे. दरम्यान हा व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल झालेला आहे. यावरून विरोधकांकडून पटोलेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान कथित पाय धुणारा कार्यकर्ता हा आता समोर आला असून आमदार अमोल मिटकरी, आमदार संजय शिरसाट आणि राम कदम यांच्याकडून या विषयाला घेऊन होणारे राजकारण करण्याचा आरोप गुरव यांनी केला असून होय धुतले मी पाय आणखी धुणार, पटोले हे माझे दैवत, तुम्ही राजकारण करू नका असे आवाहन पटोलेंचे पाय धुणारा कार्यकर्ता विजय गुरव यांनी माध्यमांसमोर केलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री आदरणीय नानाभाऊ पटोले हे वाळेगाव येथील एका कार्यक्रमात आले असता शेगावरून श्री संत गजानन महाराजांची पालखी वाळेगाव येथे मुक्कामी असल्यामुळे नानाभाऊंनी महाराजांचं दर्शन घेण्याकरिता गाडी पोलीस प्रशासन गाडीजवळ येऊन म्हणाले की भाऊ गाडी आतमध्ये जाते. भाऊ म्हणाले की मी भाविक भक्तांसारखा पैदल जाणार आहे आणि श्रीचं दर्शन घेतल्यानंतर भाऊचे पाय दोन चिखलांनी भरल्यामुळे मला ते दिसल्यामुळे मी पाणी आणून भाऊच्या पायावर टाकत असताना भाऊंनी मला मनाई केली आणि विरोधक आरोप करत आहेत. त्या विरोधकांना त्या तिन्ही आमदारांना माझा हा प्रश्न आहे की राम कदम, अमोल मिटकरी आणि संजय शिरसाट यांना माझा हा प्रश्न आहे की बा त्या नानाभाऊ पटोले हे माझे दैवत आहे, मी एक नाही 10 वेळ त्याच्या पायावर पाणी टाकेन. माझ्या या तिन्ही आमदारांना एक आव्हान आहे की माझ्या परिवारात आणि माझ्यासह याच्यावर तुम्ही काही राजकारण करायचं नाही. या तिन्ही आमदारांना हे माझं आव्हान आहे.